राजकारण खूप बदलत जाईल आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या अंदाज माझं वैयक्तिक मत आहे मिडटर्म पोल येणार. ते निरीक्षण होतं, निकाल मात्र आमच्या बाजूने राज्यपालांना असं आहे तुमचं निकाल तुमच्या बाजूने लागला आहे, सगळं तुमच्या बाजूने लागलं आहे, आमचं काही म्हणणं नाही, काही म्हणणं नाही. सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं शेड्यूल 10 प्रमाणे स्प्लिट इज नॉट अलाउड? जर स्प्लिट अलाउड झालं तर शेड्यूल 10 गाभाच निघून जाईल असं का म्हटलं सुप्रीम कोर्टाने? हे वाद घालून उगाच गोंधळ टाकायचं नाही आहे. आज माझ्या अंदाजाने आज शिवसेनेचे हे गेले पण अर्ज गेले पण आहेत वाटतं एक सांगायचं. आणि एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट फार सिरियस आहे. दिल्लीमध्ये जे त्यांनी निकाल दिला आहे दिल्लीच्या बाजूने त्याबाबत केंद्र सरकार भूमिका घेत नाही असं जेव्हा दिल्ली सरकारने जाऊन आज कोर्टात सांगितलं तेव्हा कोर्टाने सांगितलं इमिजिएट हिअरिंग. तेव्हा हे जे लोकांना वाटत आहे ना ते वर्षभर खेचतील आणि 2 वर्ष खेचतील, काही खेचत आणि होणार नाही. बघा मजा काय येते, आता राजकारण खूप बदलत जाईल आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या अंदाज माझं वैयक्तिक मत आहे मिडटर्म पोल येणार. एवढ्या चांगल्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचं निलंबन रद्द केलं तर तुम्ही आनंद नाही करायला पाहिजे ना? नैतिकता एवढा प्रामाणिक एवढा नेहमी कर्तव्य दक्ष अधिकारी आहे कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यावर मला का बोलायला लावतं.